तर आम्ही भाजप कार्यालयासमोर जो इथला तालुका भाजप कार्यालय आहे याच्यासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत. स्कोर सरळ सरळ लिहायला पाहिजे होता, तेथे चार पाच रन पर्यंत लिहिला होता, त्याच्यासमोर काय नाही, त्यांचा पुरा भोंगळ कारभार आहे. त्या टीमला फक्त एकच सामना खेळून दोनदा वॉकआउट देऊन फायनलला टाकण्यात आले होते. रेकॉर्ड करतो तो फोन, ते हाताळण्याचा पण प्रयत्न झाला. तिथं गोगलगिरी म्हणजे जे आयोजक आहेत ते आपल्याला सामोरे जाण्यासाठी त्यांचा तो प्लॅन आहे. माझे पूर्ण नाव शरद विनायक हॉटेल, राहणार डोंगरगाव. मी डोंगरगाव क्रिकेट क्लबचा प्लेयर आहो. तेथे तीन टीम असल्यामुळे डव्वा ही टीम फक्त एकच मॅच खेळून तिला दोन वेळ वॉकआउट देण्यात आलेला आहे, चान्स देण्यात आला आहे. जेव्हा अर्जुनी आणि डोंगरगाव हे तीन सामने खेळून समोर गेली होती, ह्या दोन टीमा मिळून जर एकाला वॉकआउट दिला असती आणि डव्या टीमसोबत दोनपैकी एक टीम सेमीफायनल खेळून समोर जाऊ शकत होती. त्यानंतर जे दोन मॅच जिंकली होती सेमीफायनल, त्याच्यातून अर्जुनी किंवा डोंगरगाव आणि डबा होता, याच्यातून फायनल सामना हा होऊ शकत होता. हा बोगसगिरी म्हणजे जे आयोजक आहेत ते आपल्याला सामोर नेण्यासाठी त्यांचा तो प्लॅन आहे. रन एक नसत, कोण बॉलिंग केलं ते माहित नसत तुला, रन ही नसत लिहिले, रन नाही मुरपार रन झिरो वॉकआउट आहे. त्या टीमला फक्त एकच सामना खेळून दोनदा वॉकआउट देऊन फायनलला टाकण्यात आले होते. हेतू परस्पर म्हणल्या जायला नाही, जर नियमाप्रमाणे तर असं करता यायला नाही पाहिजे. जर तीन टीमा शिल्लक होते तर तेव्हा त्यांनी चिठ्ठी सुद्धा टाकू शकत होते. एखाद्या जेव्हा मंडळच नाही आहे तर एखाद्या टीमाला परस्पर तुम्ही सामोर देण्याचा चान्स देणे हा म्हणजे हेतू परस्पर आहे. आणि एका टीमाला सामोर देण्याचा स्वतःहून तुम्ही संधी देता, म्हणजे जवळच्या माणसाला आपण सामोर देण्याची संधी देतो. असं आपण प्लेअर कौशिक विनायक जी मेंढे, मी राहणार डोंगरगाव इथलं आहे. तर जे मी तिथलं जे बघत होतो ते मी स्वतः रेकॉर्ड केलेलं आहे, ते माझ्याकडे पुख्ते सबूत म्हणून तुम्ही यूज करू शकता, हा पुरावे म्हणून. आणि तिथं तर माझ्यावर सुद्धा ते जे मी रेकॉर्ड करत होतो फोन, ते हाताळण्याचा पण प्रयत्न झाला तिथं. त्यांच्या दोन टीम होत्या आणि त्याच दोन टीमांना ते वर नेण्याचा प्रयत्न करत होते. हा असं वाटत होतं की ते एखाद्या गावानी किंवा मंडळाने ते चालू केले. ते विशाल राजेंद्र खोटेले, मी डोंगरगावच्या प्लेअरचा डोंगरगाव टीमचा प्लेअर आहो. आणि त्याच्यानंतर आमचा असा मुद्दा होता की एका टीमला दोन वॉकआउट न देता तुम्ही दुसऱ्या पण टीमला वॉकआउट देऊ शकता, एका टीमला देता येत नाही. हां तर आम्ही म्हणलं तर आम्हाला असं सांगण्यात आलं आहे तिथे का तुम्ही खेळा नाही तर घरी जाऊ शकत्या. पण खासदार चषक असल्यामुळे इथे काही कुणाचा मंडळ नाही. हार झाली, हार स्वीकार करायचा. सर्व तुम्ही खेळला तेही खेळला, समोर आहे वाले विषय दुसरा सामना सेमीफायनल नाही राहतीचा होता. आम्ही सांगतो कालपासून आम्ही येते जागतो त्याचा सामना काय झाला.
एम्पायर पण ते ड्रिंक करून सनेरी एम्पायर की करत होते सर दारू पिणीवाले. जो बॉल आम्ही हात फिरून जो आमचे बॉलर होते मेन ते त्यांले नो बॉल आणि थोडंसं आम्हाला दबाव टाईप. आणि खासदार चषक आहे त्याची तर प्रवेश फी घेतली नाही पण वरून त्यांनी जो बॉल आहे त्याचे बॉलचे तो 50-60 रुपयाचा बॉल आहे त्याचे ते 100 रुपये घेत आहेत. हा योग्य नाही आणि तो ते स्कोरर सरळ सरळ लिहायला पाहिजे होता. ते इथे 4-5 रन पर्यंत लिहिला होता त्याच्यासमोर काही नाही त्यांचा पुरा भोंगड कारभार आहे. हमको मस्ती काय तू मुरपार ने तीन ही बार गेले थे हमने चौथा से भाला. अरे चार यार तुमने लाट पूछे थे तो हम लाट बता के हेलो बैठा है दादा तुम्हें नहीं करना है तो फाइनल टूर्नामेंट करो दादा. आपला का दोनला ठेवून या दादा 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 मंडळ अरे एवढा येता ही नाही खासदार जसो को खासदार जसो ओके मंडळ राहिला ठीक आहे आम्ही मानलो तू मंडळ राहिला सदा तुम्ही आता चिट्ठी देते ना बस घरचे देते फक्त देखील जे काम म्हणतात आपले मराठी मध्ये आहे आपलेच दादा आणि आपले जोड म्हणून त्यांनी समोर नेलाय आपले. तुम्हाला असं म्हणायचं का एकंदरीत त्यांना तो फक्त दिखावा दाखवायचा आणि त्या माध्यमातून आपल्याच कार्यकर्त्यांना तो चषक जो आहे तो आपल्याच लोकांपुरत पाहिजे असं आहे आपल्याच लोकांना द्यायचं होतं असं म्हणायचं. आपल्याला क्वार्टर फायनल चांगला होती काही ना आहे म्हणून सेमी फायनल चांगला भाऊ म्हणजे मोठी एक गोष्ट होती का खासदार जसं आम्हाला म्हणजे माहिती मिळाली आम्हाला समोर देण्यास चान्स मिळाला आणि 21,000 आणि 11,000 जे प्राईज होते ज्या दोन टीमा फायनल खेळणार होत्या त्यांना ते प्राईज मिळणार होता तो प्राईज सुद्धा ते स्वतःच ठेवण्याच्या विचारात होते. आणि जे आपला लोकसभा स्तरीय टूर्नामेंट होणार होता भंडारा तेथे ज्या दोन टीमा जिंकणार आहेत त्यासुद्धा तेथे क्वालिफाय होणार होते त्यांना स्वतःच आपल्या म्हणजे आपल्या टीमा किंवा आपले मंडळ ज्या टीमा समजा समोर नव्हता किंवा जे ते फ्रेंड लोक आहेत आपल्या सर्कलमधून दोन टीमा तयार करून ते समोर नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता असं आम्हाला म्हणजे खासदार साहेबांनी ह्या खूप चांगली मोहीम राबवली. पण जर अशाच पद्धतीने जर घोड होत असेल तर जसा मागच्या वेळेस एक गोल्ड आला तर मला नाही वाटत का पुढच्या वेळेस जर असाच जर ह्या पद्धतीने चालू राहील तर एक भारताला एक गोल्ड का कोणता म्हणजे समोर कोणाला जाणारच नाही. असाच करप्शन खेळामध्ये सुद्धा चालू राहील आणि इतर ह्यामध्ये तर चालू आहेच त्यामुळे ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे त्यांना समोर देण्याचा चान्स मिळेल. हरून गेली अरे चल टॉपिक तुम्ही हारल्या टीमचं नाव घेता जी हारते तुम्ही जसं आता जितल्या राहायच्या सर्व लोकडा आला राहायचा का नाही मुद्दा तो जिथं सरी लपडा आलाच असता फायनल मध्ये टीम घ्यायची असेल आपण घडलो असतो काही एक टीम येते मंडळची फायनल खेळत आहे प्रकरण घडलेलं आहे याच्यामधून आपल्याला जर न्याय योग्य न्याय असा मिळाला नाही तर आम्ही भाजप कार्यालयासमोर जो इथला तालुका भाजप कार्यालय आहे याच्यासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि काही पुढं घडला तर याला आयोजक हे जबाबदार राहतील.